आणि आज गुढीपाडवा आहे तर तुम्हा सगळ्यांना आम्हा सगळ्यांकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना खूप भरभराटीचं आणि हेल्दी जाओ हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आत्ता माझी आंघोळ झाली आहे, 8:30 वाजले आणि आज अर्जुनची स्कूल आहे त्यामुळे अर्जुन आता निघालाय शाळेमध्ये। सकाळचा नाश्ता वगैरे सगळा झालाय आमचा, तर आता मी स्वयंपाकाला लागणार आहे तयारीला। तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया। मी खूप डिटेल अशा रेसिपी शेअर नाही करणार आहे, अदरवाईज खूप उशीर लागेल। आणि गुढी पण उभारायची आहे आणि काल एवढं छान सनी वेदर होतं आणि आज एवढं क्लाउडी आहे ना, पण ठीक आहे पाऊस नाहीये ती एक चांगली गोष्ट आहे। मला तुमच्या घरच्या गुढीचे पण फोटोज नक्की शेअर करा, इंस्टाग्रामवर डीएम करा, मला नक्की आवडतील बघायला। आणि आता मी पटकन सुरू करते स्वयंपाक। तर स्वयंपाकाचा मेनू असा आहे आजचा नैवेद्याचा की मी बासुंदी करणार आहे। जनरली आपण श्रीखंड करतो आज, पण श्रीखंड आता जस्ट लेटेस्टच झालं होतं काही दिवसांपूर्वी त्यामुळे नाही करत आहे आज। तर मी आता बासुंदी करणार आहे। बासुंदी, पुरी, भाजी, चटणी, कोशिंबीर, भजी असा प्लॅन आहे। आणि संध्याकाळी ना आमचे काही फ्रेंड्स येणार आहेत, आमचं गेट टुगेदर ठरलंय आज गुढीपाडव्यासाठी, त्यामुळे संध्याकाळी पण एक वेगळा मेनू असणार आहे। तर तो मी तुमच्यासोबत नंतर नक्की शेअर करेल। आणि तो जो मेनू आहे तो सगळ्यांच्या आवडीचा आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल की मी संध्याकाळी काय स्पेशल बनवणार आहे। तर आता मी सुरू करते पटकन स्वयंपाकाला, कारण 8:30 वाजलेत आणि मला साधारण 10:30-11 पर्यंत सगळा स्वयंपाक संपून घ्यायचा आहे आणि मग नैवेद्य दाखवून छान गुढी उभारायची आहे। तर मी ते सगळं शेअर करेल, फक्त खूप डिटेलमध्ये रेसिपीज नाही शेअर करत कारण मग खूप वेळ लागतो। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। आणि आज मी सकाळसाठी हा नवीन कुर्ता घातलाय। तुम्ही आपल्या इंडियाच्या पार्सलचा व्हिडिओ नक्कीच बघितला असेल, बघितला नसेल तर नक्की आधी चेक करा तो व्हिडिओ। आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद। तर तसा हा एक नवीन कुर्ता आहे जस्ट पार्सल मधून आलेला, तर मी म्हटलं आजच्या दिवशी छान नवीन कोरा कुर्ता घालूया। तर आता स्वयंपाक वगैरे होईपर्यंत हा कुर्ता घालतेय मी आणि त्यानंतर सगळं झालं की मग मी छान गुढी उभारताना एक छान साडी नेसणार आहे, तर तेव्हा चालू तेव्हा शेअर करते। तर म्हटलं आता दाखवूया तुम्हाला की एकदम फिटिंग वगैरे खूप छान आली आणि इतकं छान कॉटन आहे ना त्यामुळे खूप मस्त वाटतंय। आणि आता आमच्याकडे पण थोडा थोडा स्प्रिंग सुरू झालाय त्यामुळे आम्हाला पण कॉटनचे कपडे छान वाटतायत। सो आता नो मोर कोझी आणि फुल स्लीव्ज आणि स्वेटर्स, त्यामुळे छान वाटतंय आम्हाला पण। तर म्हटलं तुम्हाला दाखवूया। आणि हो, अजून एक सांगायचं होतं, मला बऱ्याच जणांनी बऱ्याच प्रोडक्टच्या लिंक्स मागितल्यात, मला जरा एक दोन दिवस द्या, मी सगळ्या लिंक्स काढून ठेवून ना त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड करते, कारण सध्या गुढीपाडवा आणि याच्यामुळे ना थोडस बिझी होत आहे। मी लवकरच त्या लिंक आहेत ना त्या सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड करेन। कुठल्याही नैवेद्याची सुरुवात मी गोडापासून करते, तर आज मी बासुंदी बनवणार आहे। तर आता जस्ट दूध ठेवतीये आटवण्यासाठी। गुढीसाठी ना असा छान हार केलाय, मस्त झालाय, काल छान फुलं मिळाले तर असा हार केलाय गुढीसाठी। आणि आंब्याची पानं आणली होती, इथे आपण जे गुढीला लावतो ना ते तर मिळत नाही, पण आंब्याची पानं मिळतात तर आंब्याची पानं आणलीत आम्ही, तीच लावतो गुढीच्या तिथे। आणि हे आपल्या दाराला तोरण म्हणून, तर आता सचिन आंब्या तोरण लावेल। आणि एकदम छान फ्रेश मिळाली ना पानं एकदम हो। आणि आता मी माळा वस्त्र करतेय गुढीसाठी, तर आता तयारी चालू आहे माझी, थोडी थोडी मी करून ठेवली होती काल त्यामुळं बऱ्यापैकी, तर आता माळा वस्त्र करून घेते। आता ह्याला ना या माळा वस्त्राला मी हळद आणि कुंकुनी रंगवेल, पण आता माळा वस्त्र तयार आहे। स्वयंपाकाची पण बऱ्यापैकी तयारी झाली आहे माझी, थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवते काय काय तयार झालंय ते। आता पूजेसाठी लागणारी सगळी तयारी करून ठेवली आहे मी, पूजेची भांडी सुद्धा स्वच्छ धुवून ठेवली आहेत, तर आता आम्ही थोड्याच वेळात तयार होऊन ना गुढी उभारू।
तोरण लावलंय आता सचिननी. आमचं जे मोठं तोरण होतं ना ते आम्ही काढून ठेवलंय, कारण इतकं वारं सुटायचं ना तर ते सारखं पडायचं. बाहेरून दाखवते, सध्या तोरण लावलंय आणि हा अव्यान आहे. अजून अव्यानची आंघोळ राहिली आहे. अव्यान हॅपी मन, हॅपी गुढी पाडवा. आज अगदी क्लाउडी वेदर आहे, खूप गार नाहीये, वारं नाहीये, त्यामुळे असं खूप गार नाही वाटत आहे. 9 टेम्परेचर आहे आज बाहेर, त्यामुळे आम्हाला पण आता थोडा स्प्रिंग वगैरे सुरू झाल्यासारखं वाटतंय. काल खूप छान सनी वेदर होतं रात्रीपर्यंत. आज सनी नाहीये वेदर, पण 16 डिग्री पर्यंत टेम्परेचर जाणार आहे दुपारी, त्यामुळं छान आहे. ऍटलीस्ट खूप थंडी नाही आहे अशी भयंकर, पण सनी असलं असतं तर अजून छान वाटलं असतं बाहेर गुढी उभा राहायला आणि फोटो बिटो छान आले असते. पण ठीक आहे, इट्स ओके, ऍटलीस्ट थंड नाही आहे खूप जास्त, ते खूप छान आहे. चला अव्यान घरामध्ये, चला. सगळा स्वयंपाक रेडी झालाय. आता इथे बासुंदी आहे, त्यानंतर इथे वरण भात आहे, इथे बटाट्याची भाजी आहे, इथे ना खोबऱ्याची चटणी आहे आणि ही कोशिंबीर आहे. इथे मी थोडेसे फ्राईज तळले आणि मग पुरी करणार आहे गरम गरम नैवेद्यासाठी. तर सगळा स्वयंपाक आता रेडी आहे. बऱ्याच जणांकडे ना गुढीसाठी सेपरेट खण असतो, पण आम्ही नेहमी गुढी साडीनीच उभारतो. तर दरवेळेस आम्ही कुठलीही सिल्कची साडी वापरतो. तर तसंच मी पण आता इथे एक माझी सिल्कची साडी वापरून गुढी बनवतीये आणि आता आम्ही गुढी उभारू. तुम्ही बघू शकता इथे पण पाऊस चालूच आहे थोडासा आणि सध्या वारं पण आहे, तर उडून जाऊ नये, काही होऊ नये म्हणून आम्ही थोडासा पदर पण इथे बांधून ठेवलाय. त्यामुळे आता ठीक आहे, गुढी व्यवस्थित उभारली आहे, त्याची पानं वगैरे व्यवस्थित सिक्युअरली सचिन त्याच्यामध्ये खोवतोय आणि गुढी अगदी सिक्युअर करतोय, कारण दिवसभर राहणार आहे ती. आता मी तयार झालीये आणि आता 11:30 वाजलेत, तसा उशीरच झाला, मी गडबड करत होतो सकाळी, पण आता गुढी पण उभारली आहे. आता पूजा राहिली अजून गुढीची. सकाळपासून क्लाउडी होतं, पण आता थोडासा भुरभुर पाऊस सुरू झालाय, त्यामुळे आता थोडा वेळ इथे थोडासा कमी लागतोय पाऊस. आधी आम्ही म्हटलं की मेन डोअरच्या तिथे गुढी उभारूया, पण तिथे इतकं वारं आहे ना, त्यामुळे म्हटलं नको, मग आम्ही इथे पॅटिओ मध्येच उभारली आहे आणि दरवर्षी इथेच उभारतो. तर म्हटलं आता पण थोडासा भुरभुर पाऊस आणि थोडं वारं पण आहे, तर बघूया कसं होतं. आता नैवेद्य आणि सगळं तयार आहे, तर पूजा करून घेऊया. मी तुम्हाला थोड्या वेळाने ना मी कुठली साडी नेसली आहे ते दाखवते. ही कुरिअर मधून आलेली साडी आहे, मी तुम्हाला माहितीच असेल, कळलीच असेल, तर मी दाखवते तुम्हाला. थोडासा अव्यान पण आता क्रँकी झालाय, कारण आज ना लवकर उठलाय तो खूप, त्यामुळे आता त्याला पण भूक लागली आहे, झोप येते मेन म्हणजे त्याला, त्यामुळे पटकन त्याला जेवू घालून झोपवायचंय. तर मी पटकन पूजा करून घेऊ आम्ही. अव्यानला आज टोपी घालायची नाहीये, काय माहिती संभव त्याला ही नवीन टोपी नाही घालायची आहे, म्हणून त्याला म्हटलं ठीक आहे, पण ऍटलीस्ट आपण तुला कुंकू लावूया. नैवेद्य तयार आहे आता. आता नैवेद्य दाखवून आरती करूया आणि गुढीची पूजा पण करायची आहे, तर चला आधी पूजा करून घेऊया आणि मग नैवेद्य दाखवूया. चालेल? हो चालेल. सचिन आता पूजा करून घेतोय आणि आता आम्ही व्यवस्थित पूजा करून घेऊ. अगदी मनासारखी छान अशी गुढी उभारली आहे आणि तशी यावर्षी वर्किंग डेला आली आहे, त्यामुळे थोडीशी गडबड झाली. सचिन पण सकाळपासून बिझी होता त्याच्या ऑफिसच्या कामामध्ये, कॉल्समध्ये, थोडासा मध्ये वेळ काढून तो पटकन तयार झाला आणि मी पण मीनवाईलमध्ये माझा नैवेद्य वगैरे सगळं उरकून घेतलं. मागच्या वर्षी गुढीपाडवा हा शनिवारी आला होता, त्यामुळे इतकं निवांत छान झालं होतं आणि स्प्रिंग ब्रेक पण होता तेव्हा ऑलरेडी. मला चांगलं आठवतं मागच्या वर्षी आमचा पहिला गुढीपाडवा होता आमच्या नवीन घरामध्ये. यावर्षी मी ठरवलं होतं की समोरच्या दाराला मेन डोअरच्या तिथे आपण गुढी उभारू आणि छान रांगोळी वगैरे काढू, आणि मी भरपूर कलर वगैरे पण आणून ठेवले होते, पण समोर एवढं वारं आहे, पाऊस आहे, त्यामुळे आज ते शक्यच झालं नाही. इथे सतत वेदर दिवसभरामध्ये चेंज होत राहतं. Yeah.
आता गुढीचा आणि देवाचा नैवेद्य दाखवून आम्ही आरती करून घेऊ, पण वेळेमध्ये झालं. आमचा असा प्रयत्न असतो की 12 वाजायच्या आधी नैवेद्य आणि आरती होऊन जायला पाहिजे, त्यामुळे आम्ही तसं आज अगदी वेळेत झालंय सगळं. अगदी छान मस्त पूजा झाली. वीकडेला का होईना थोडीशी गडबड झाली, पण ठीक आहे, व्यवस्थित छान मनासारखी पूजा झाली, नैवेद्य झाला. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे सगळं वर्ष तुम्हाला भरभराटीचं, आनंदीचं आणि उत्साही जावो. आणि असा आमचा लुक आहे, साडी आणि नवीन कुर्ता, आणि अव्यांनी पण नवीन कुर्ता घातलाय. अव्यां दाखव, हे बघा अव्यांचा लुक बघा, नवीन कुर्ता घातलाय अव्यांनी. बघू अबू कसा दिसतोय. अबू आता माझं सगळं आवरून झालंय, भांडी वगैरे सगळी डिशवॉशर मध्ये टाकली आणि मोठी सगळी भांडी धुवून ठेवली आणि ओटा आवरला. आणि आता रात्रीच्या जेवणासाठी ना मी राईस बनवून ठेवतीये. आणि मी तुम्हाला स्पेशल स्वीट सांगणार होते रात्रीसाठी, तर रात्री असणारे आंब्याचा रस. हे असे आंबे आहेत, इथे अमेरिकेमध्ये ना मेक्सिको वरून आंबा येतो, तर हे सगळे मेक्सिकन मँगोज आहेत. तर पण हे ना असे 2-4 दिवस ठेवून द्यायचे आणल्यानंतर, तर नंतर खूप गोड होतात, त्यात बिलकुल साखर पण लागत नाही आणि अगदी आपल्या हापूस प्रमाणे नाही पण जवळपास केशर आंब्यासारखी चव असते यांची. तर ठीक आहे, आता हापूस तर इथे मिळत नाही आणि मिळाला तरी खूप रेअरली आणि खूप एक्सपेन्सिव्ह असतो, त्यामुळे आम्हाला तर आजपर्यंत मिळालाच नाही कधी. तर आता हे लकीली मला कॉस्कोमध्ये मिळाली आंबे, तर मी म्हटलं आज संध्याकाळी आंब्याचा रस, पुरी, भाजी आणि भजी असा प्लॅन आहे आणि मसाले भात. तर म्हटलं आता आंब्याचा रस करूया. तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना एक खूप स्पेशल स्वीट आहे, तर त्यामुळे आज आंब्याचा रस आहे, ही अगदी स्पेशल गोष्ट आहे. तर आता मी तेच आंबे धुवून घेतले स्वच्छ, आता मी आंब्याचा रस करून घेणार आहे, म्हणजे छान गार होईल फ्रीजमध्ये संध्याकाळपर्यंत. असा राईस बनवून ठेवलाय आता मी, आणि आता हा गार झाला की मग मसाले भात करेल. मी दरवेळेस असा पूर्ण राईस खूप जास्त एक्स्ट्रा पाणी घालून अर्धवट शिजवून घेते, 70-80%, आणि पूर्ण पाणी त्यातलं काढून घेते, पूर्ण स्ट्रेन करते. आणि त्यानंतर गार झाला की मग हवा तो राईसचा प्रकार बनवायचा, खूप छान होतो. त्यांनी आत्ता थोड्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॅमरिन राईस दाखवला होता, तर खूप छान होतो. अशा प्रकारे जर राईस बनवून ठेवला तर संध्याकाळसाठी रेडी झाली आहे मी. ही खणाची साडी नेसली आहे आणि आता सगळा स्वयंपाक पण तयार आहे. आता ऑलमोस्ट 7 वाजलेत, तर आता जस्ट माझे फ्रेंड्स येतील आणि मग आम्ही गुढी वगैरे उतरवू आणि त्यानंतर डिनर करू. तर तुम्हाला मी दाखवते आता की काय काय तयारी केली आहे आणि काही फोटोज पण शेअर करेल, त्यामध्ये तुम्हाला आमचा पूर्ण लुक कळेल. तर मी आता तुम्हाला दाखवते की काय काय डिनरची तयारी केली आहे, काय काय मेनू आहे ते. कारण मी रेसिपीज वगैरे शेअर केल्या नाही, कारण दुपारी अव्यान झोपला होता, तेवढ्या वेळात पटकन स्वयंपाक करून घेतला मी. बटाट्याची भाजी आहे, खोबऱ्याची चटणी आहे, मी सकाळी एक्स्ट्रा केली होती, आत्ता कोशिंबीर केली आहे. त्यानंतर इथे पापड आणि फ्राईज तळलेत आणि हा आमरस आहे आणि आता पुरी करणार आहे मी गरम गरम. अव्यांना पापड खायचा आहे आणि इथे मसाले भात केलाय चित्रान्न टाईपमध्ये आणि गरम गरम पुरी करेल. असा मेनू आहे, तर आता होपफुली लवकरच येतील ते. तर आमच्या आज कारण वर्किंग डे आहे ना, उद्या पण स्कूल आहे, त्यामुळे जास्त लेट झालेला नको म्हटलं. तर आता जस्ट थोडंफार गरम करू, भाजी वगैरे गरम करायची आहे, बाकी सगळं तयार आहे व्यवस्थित. आमचे फ्रेंड्स आले आणि त्यानंतर मग त्यांनी पण गुढीचं वगैरे दर्शन घेतलं, त्यानंतर तिन्ही सांजा होऊनच गेल्या होत्या, त्यामुळे आम्ही गुढी पण उतरवली, थोडंसं फोटो सेशन केलं. तर काही आमचे सकाळचे फोटोज आहेत आणि काही आम्ही संध्याकाळी काढलेले, ते जस्ट तुमच्यासोबत शेअर करतीये.
फक्त गरम गरम पुरीच करायची ठेवली होती मी आणि मग ते आम्ही सगळ्यांनी मिळून केली. आधी मुलांना जेवायला बसवलं आणि त्यानंतर मग सचिन आणि सगळे जेंट्स बसले आणि मग आम्ही जेवायला बसलो. तर छान मजा आली कारण असं तर इकडे असे आपलं कोणी रिलेटिव्ह नसतात तर प्रत्येक फेस्टिवलला असं गेट टुगेदर वगैरेच आम्ही करतो त्यामुळे आम्हाला थोडासा सण वाटतो. अदरवाईज मग मुलांना पण रेग्युलर नॉर्मल डेच वाटतो असा वेगळा काही सण असल्याचा फिलिंगच येत नाही. आज सगळ्या मुलांनी छान मस्त तयार झाले आणि त्यांना आम्ही सांगितलं की आपण गुढी का उभारतो आणि छान असं सगळेजण एकत्र येऊन आम्ही जेवण केलं तर छान वाटलं. थोडासा आम्हालाही सण वाटला. तर मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमचं गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन कसं वाटलं, आमचे फोटोज कसे वाटले आणि नक्की तुमचे पण फोटो शेअर करा, तुमचं पण सेलिब्रेशन आमच्यासोबत शेअर करा. मला नक्की आवडेल बघायला आणि आपण परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.